बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना? आपले हे माननीय उपमुख्यमंत्री त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. त्यांनी मध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, दोन जणांना घेऊन आलो. पण ते दोन जण कोण आहेत? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे. मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यामुळे अशा मानसिकतेतनं एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर रिॲक्शन देणं देखील योग्य नाही. ही मानसिक स्थिती आहे, ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर रिॲक्शन न दिलेली बरी.